असता मुसरीफ साहेब कामावर यायचे. मी म्हणालो त्यांना, मी आयुक्ताला सांगितलं हे 7 वाजता आले, लवकर 1 तास येऊ शकतात का? ते बोले आम्ही कधी प्रयत्न केला तर त्यांचे युनियन लेटर द्यायचे, असं कसं तुम्ही बोलवता. मी त्यांना जेव्हा म्हणालो मॉर्निंग वॉकला जाणारे लोक 6 वाजता येतात, तुम्ही 7 वाजता येता, त्यांना धुळीतून कचऱ्यातून जावं लागतं, तुम्ही 6 वाजता येऊ शकता का? ते बोले 6 नाही, तुम्ही सांगितलं 5 वाजता येऊ शकतो. त्यामुळे जेव्हा आपण कर्मचारी जे आहेत त्यांना आपण एकदा त्यांची जबाबदारीची जाणीव करून दिली आणि त्यांना थोडं मोटिवेट केलं, या सगळ्या गोष्टी शक्य होतात. आणि म्हणून मला वाटतं हे सगळ्या जे काही कोल्हापूरमध्ये तर खूप मोठ्या प्रमाणावर आता सोयीसुविधा येत आहेत. कोल्हापूर हे आता मुंबई पुण्याच्या जवळ येत आहे. इकडून आपण शक्तिपीठ नेतोय, नागपूर गोवा शक्तिपीठ, आणि त्यामुळे कोल्हापूरला देखील मोठ्या प्रमाणावर त्याचा फायदा होईल. दळणवळण यंत्रणा सक्षम होतील आणि मला वाटतं आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी याचा फायदा होईल. कोल्हापूर शहर हे इतर शहराच्या प्रमाणे पुढं आलं पाहिजे. माझ्या मागच्या वेळेस राजेशने माझ्याकडे रंकाळा तलाव, त्याचबरोबर आणखी कशाला पैसे मागितले माझ्या लक्षात नाही, पण दिलेत, गांधी मैदान आणि अनेक याच्यासाठी आपण त्यांना काही तालमीनं पैसे दिले, बरोबर. आणि जेव्हा पालकमंत्री केसरकर साहेब होते तेव्हाही, त्यामुळे अनेक कामं आपण केली. आता पालकमंत्री महोदय हसन मुश्रीफ जे आहेत, आपण देखील या शहराचं अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन करताय. शासन म्हणून आपल्याला मी सांगू इच्छितो की शासन आपल्या या कोल्हापूरवासियांच्या पाठीशी आहे. बिलकुल काळजी करू नका, हे शहर देखील आपल्याला चांगलं करायचं आहे, स्वच्छ सुंदर हरित शहर करायचं आहे. आणि पूर नियंत्रण आलं म्हणजे दरवर्षी जो महापूर येतो तो थांबला पाहिजे, यासाठी देखील मला वाटतं 3 अधिक इकडे व्हिजिट झाली आहे ना, वर्ल्ड बँकची व्हिजिट झाली आहे, त्यांनाही सांगितलं आपण की याच्यासाठी मोठा खर्च आहे आणि मोठा खर्च असल्यामुळे वर्ल्ड बँकेकडून आपण ते पैसे घेऊन तेही करू. 337 कोटीचा जो आपण निधी मंजूर केला आहे त्यामुळे जे काही दूषित पाणी येतं हे सगळं शुद्ध होऊन या नदीमध्ये आल्यामुळे त्याच्यामुळे प्रदूषण पूर्णपणे थांबेल. गाड्या आता बाहेर बघित थांबलेल्या आहेत, त्याचं आता जाऊन उद्घाटन आपण करणार आहोत. त्याच्यामुळे शहर स्वच्छ होण्यास देखील खूप फायदा होईल आणि मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी शहराला आज आपण निधी दिलेला आहे, याचा पूर्ण वापर चांगला करा. आणि क्वालिटीमध्ये कुठंही कॉम्प्रोमाइज करायचं नाही, क्वालिटी चांगल्या क्वालिटीचे रस्ते करा, चांगल्या क्वालिटीची कामं करा आणि जो ठेकेदार असेल त्याला वेळेमध्ये काम करण्याचं बंधन घाला, तरच खऱ्या अर्थाने आपल्याला या दिलेल्या पैशाचा पूर्णपणे सदुपयोग झाला असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून विकासाचं जे चौफेर विकास, सर्वांगीण विकास, या आपल्या राज्याला केंद्र सरकारचं देखील पाठबळ आहे, केंद्र सरकारचं देखील मोदी साहेबांचं पाठबळ आहे, डबल इंजिनचं सरकार चाललंय. आणि म्हणून या राज्यात, तुम्हाला मी सांगतो, या देशात सगळ्यात जास्ती इन्फ्रा प्रकल्प, पायाभूत सुविधा प्रकल्प आपल्या राज्यात सुरू आहे सगळ्यात जास्ती. आणि म्हणून कुठेही काही कमी पडणार नाही एवढंच मी आपल्याला खात्री देतो. पुन्हा एकदा मनापासून आपल्याला धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मान्यवरांना विनंती करतो की आपल्या अमृत हस्ते या ठिकाणी ज्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत काय दिसलं.
कलेक्टर कुठे?